नमस्कार नमस्कार, 25 नोव्हेंबर 2023 7:30 पायबीट करून आपण दापूर माझ्या खोरगडे वाडीमध्ये आहोत. आपल्यावर सचिन कुलकर्णी हायड्रो जिओलॉजिस्ट स्पेशलिस्ट अँड विनोद गडकरी प्रेसिडेंट रोटरी क्लब ठाणे ग्रीन स्पॅन्स, संदीप सावंत वॉटर कन्झर्वेशन स्पेशलिस्ट. हे सगळी लोक ज्यांना वाटतं इथे पाण्याचं चांगलं व्हावं, कारण इथे जानेवारीनंतर पाणी नसतं, वॉटर टँकर येत नाही, तर सचिन सरच्या एक्सपर्टीजमुळे त्यांनी काही रिडिंग्स घेतले एसी टू डीसी कन्व्हर्जन आणि खूप काही जे मला माहीत नाही कळत नाही, बट असे रिडिंग्स घेऊन आम्ही या पॉईंटला पोहोचलोय की जी एकुलती एक दगडी विहीर नैसर्गिक विहीर आहे ती एवढी आपण एक्सटेंड करू शकतो. त्यांनी अनालिसिस केलंय किती डेप्थ आपण जास्ती एक्स्ट्रा खोदू शकतो किंवा असं करू शकतो, तर त्यांच्या तोंडून आपण ऐकूया त्यांच्या टेक्निकल वर्ड्समध्ये. सर नमस्कार. आपण येथे सॉइल रेझिस्टिव्हिटी टेस्ट कंडक्ट केलेली आहे सॉइल रेझिस्टिव्हिटी मीटरनी. तर याच्यात बेसिकली आपण इलेक्ट्रोड जमिनीमध्ये मारून त्याच्यातनं करंट पास करतो आणि याच्या प्रिन्सिपली वर्किंग असं आहे असं की जिथे करंट लवकर पेनिट्रेट होतं, कंडक्टिव्हिटी जिथे जास्ती मिळते तिथे पाण्याची शक्यता जास्ती, असं ह्या प्रिन्सिपलवर हे मीटर काम करतं. त्या बेसिसवर आम्ही ह्या विहिरीच्या अवतीभोवती आम्ही सगळ्या बाजूने रिडिंग घेऊन असे दोन वेगवेगळे स्पॉट आम्ही काढलेले आहेत की जिथे पाणी आपल्याला खाली लागण्याची शक्यता आहे किंवा आत्ता जो एक्झिस्टिंग झरा आहे तो थोडा वाढेल, एनहान्स होईल, त्या दृष्टीने मी विहीर किती वाढवावी हे साधारण आम्ही लिमिट याची काही आखून दिलेली आहे. आणि या ठिकाणी आत्ता ही विहीर साधारण एक 10 फूट खोल आहे वरनं बघताना, ती अजून कमीत कमी आपल्याला 7 ते 8 फूट खोल जाणं गरजेचं आहे असं या रिडिंगवरनं दिसत आहे. टोटल जर 20 फुटापर्यंत ही विहीर आपण डेव्हलप करू शकलो तर मला असं वाटतं ह्या इथल्या पाण्याचा संपूर्णपणे पाण्याचा प्रॉब्लेम सुटू शकतो. थँक्यू. व्हेरी गुड. धन्यवाद. थँक्यू.